तीन गड़ी बात करने तेज चला तो मैं विनंती करतो है सम्माननीय तर मी विनंती करतो सम्माननीय सुरेशजी वाजेकर आपल्या शुभ हस्ते गणेशजी वाकडीकर आपल्या आपणच देखील विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा वेल प्लेड प्रणव अतिशय चांगला खेल मात्र पाहायला मिळाला ऑलराउंड परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवत असताना या ऐतिहासिक मैदानावरती आपली छाप सोडत असताना अक्षरशः गाजवलं नाचवलं गोलंदाजांना आणि त्याच्यानंतर तीन गडी बाद करण्यात यश आलं तो प्रणव नामक या खेळाडूला मॅच कडे जाऊया दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण बघू शकतो सकाळच्या सत्र मध्ये जर आपण बघितलं टाकेगाव संघाने आणि सांगोली संघाने मात्र चांगली कामगिरी करत पहिला सामना जिंकला होता आणि इथे मात्र कोण जिंकणार कोण हारणार हे देखील बघणं खूप गरजेचं असणार आहे एका बाजूला टाकेगाव संघ उरण पट्ट्यातील हा संघ उरण तालुक्यातील हा संघ आपण बघू शकतो म्हणजे सुदर्शन दादा जर बघितलं ना फक्त त्याच्यामध्ये डोंगर एक मध्ये त्या साईडला टाकेगाव आहे तर मी विनंती करतो सन्माननीय विनोदजी वाजेकर आपल्या शुभ हस्ते संतोष वाजेकर सल्लागार आपण बघू शकतो शिवसेनेचे एक चांगले व्यक्तिमत्व यांचं स्वागत करायचं आहे सन्माननीय संतोषजी वाजेकर यांचं या ठिकाणी मात्र स्वागत करायचं मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक अतिथी देव भव नेहमीच आपण भारतीय संस्कृती आपली जोपासत असताना आणि तेच उदाहरण या ठिकाणी मात्र पाहत असतोय चाव्या स्वागत समारंभाकडे कॅमेरा मॅन आपण या ठिकाणी मात्र कॅमेरा करायचा आहे सन्माननीय संतोषजी वाजेकर या ठिकाणी मात्र स्वागत केला जातोय मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मान करण्यात येतोय कट्टर शिवसैनिक आपण बघू शकतो तसेच मी विनंती करतोय सन्माननीय राम चौधरी यांना विनंती करतोय आपण सन्माननीय अंकुश ठाकूर यांचा स्वागत करायचं आहे तसेच मी विनंती करतोय हरिचंद्र वाजेकर यांना देखील विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते गणेशजी वाकडीकर यांचा देखील एक सुसैनिक आपण बघू शकतो यांचं देखील स्वागत करायचं आहे गणेशजी वाकडीकर यांचं देखील स्वागत करण्यात येईल मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना गौरवण्यात करायचं आहे सन्मान करायचा आहे तर जाऊया मॅचिज ऑन पंचांचा इशारा येतोय ग्रीन सिग्नल मॅच कडे जाऊया एका बाजूला टाकेगाव दुसऱ्या बाजूला सांगोली संघ पहिला चेंडू उडवलाय आलाय चेंडू सरळ बिग 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 लाईव्ह कॅमेरा या ठिकाणी मात्र करायचंय दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बिग हिट या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला विष्णूच्या बॅट मधनं येतोय पहिला षटकार गोलंदाज प्रपंजन परदेशीच्या गोलंदाजीवरती केलेला प्रतिहल्ला आपण बघू शकतो मुख्य आयोजक आमचे बैकर साहेब हे देखील या ठिकाणी एक कट्टर समर्थक शिवसैनिक आपण बघू शकता यावेळेस मात्र बघा कोबरापिता चेंडू होता पतंजली यावेळेस मात्र धोका सांभाळू शकतो फेकी जर अचूक असती परतावं लागल्यास तो विष्णू नामक या फलंदाजाला चुकी झाली चुकीला माफी नाहीये कारण की विष्णू हा फलंदाज असा आहे जर तीन षटकापर्यंत जरी खेळपट्टीवरती राहिला ना तरी सुद्धा गोलंदाजांची पिसं काढू शकतो ही ताकद आहे ती विष्णू नामक या खेळाडूची ती ताकद दाखवणार का चूक झालीये क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार प्रपंजन
यावेळेस मात्र बघा इनसाइड एजचा फटका फटका फसलाय बॅक टू द पवेलियन विष्णू नामक फलंदाज बाद. षटक पाहायला मिळतोय इव्हनचं पहिले षटक हातळण्यासाठी आले होते आणि काय गोलंदाजी केलंय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र अतिशय चांगली गोलंदाजी मित्रांनो मिळाल आणि संधी देऊया पुन्हा एकदा आपल्या लाडक्या डीजे मास्टरला. बघू शकतो नियाल नाईक तर दुसऱ्या बाजूला सांगोली संघाचा स्टार खेळाडू सागर पारदे ही जोडी ही लढत आपण पाहायला मिळेल. वेगावरती सौर होता चेंडू खोलवर चेंडू फेकला गेला होता चेंडू उचलला थोडीशी मिसळ पाहायला मिळाली धोका सांभाळू शकतो. इथे मात्र बघता बघता मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. बघा इथं मात्र या धावीची गरज होती का मिसफील जरूर झाली होती पण फेकी अचूक होती आपण पंच बघू शकता. तर विनंती करतो प्रतीक रेपाले यांना विनंती करतो आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं. प्रतीक आपणास विनंती असेल की या आमच्या समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आता मात्र निर्णय काय येणार याच्याकडे लक्ष लागलाय. ही जर विकेट मिळाली ना मिलिंद नामक फलंदाज होते त्याच्यावरती मात्र नॉनस्ट्राइक एंडला थ्रो अचूक होता आणि त्याच्यानंतर जी फेकी देखील झाली आणि त्याच्यानंतर जे कॅरी करायचं होतं ते कॅरी देखील सुरेख पाहायला मिळाला. तो विकेट भेटणार का इथं मात्र पंचांकडे अपील केली जाते आणि इथं मात्र नॉट आउटचा सिग्नल येतोय. ग्रीन सिग्नल या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला सुरक्षारित्या क्रीज मध्ये पाहायला मिळतोय. तर विनंती करतो मी संबंधी हरिचंद्र वाजेकर यांना विनंती करतोय आपण नाना साहेब
साहेबांचं स्वागत करायचं आहे. एक पोलीस आपण बघू शकतो चांगलं व्यक्तिमत्व नेहमीच आपलं 100% द्यायचं काम करत असतात आणि आपल्या सेवेसाठी ते नेहमीच असतात. तर अशा व्यक्तिमत्वांचा अशा थोर या पोलिसांचा या ठिकाणी स्वागत केलं जातोय. मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी देत असताना अतिथी देव भव भारतीय संस्कृती जोपासत असताना सन्माननीय आपण बघू शकतो नानासाहेब नांगरे यांचं या ठिकाणी मात्र सम्मान स्वागत केला जातोय. मायाची शाळ प्रेमाचं प्रतीक आपला वेळ या शुक्रेसाठी दिला आणि निश्चितच आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व स्वागत. तसेच मी विनंती करतोय भाऊबीना देखील विनंती करतोय विशाल गुंगे या साहेबांचं देखील स्वागत करायचंय. मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक आपण बघू शकतो. विशाल साहेब यांचं देखील या ठिकाणी स्वागत केला जातोय. मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन अतिथी देव भव ज्याला आपण म्हणतो प्रत्येक मान्यवराचं स्वागत करणं ही आपण संस्कृती जपत असतो. वारंवार या ठिकाणी चेंडू खेळतोय. सकाळच्या सत्रामध्ये देखील सागर पारदी या फलंदाजाला काही करता आलं नाहीये आणि वारंवार निर्धाव चेंडू खेळतोय. आणि मागच्या सामन्यामध्ये देखील 16 चेंडू 14 धावा देखील केल्या होत्या. आणि ह्या वेळेस मात्र बघा सन्मान द्यायचा होता. तो विनंती करतो सुरेशजी वाजेकर आपल्या शुभ असते प्रतीक रेब्बाळ यांचं देखील स्वागत करायचंय. मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मान करायचा. खूप मोठं व्यक्तिमत्व आणि हे सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत आपला वेळ देऊन त्या सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सरच स्वागत असेल. आपण बघतोय क्रांतीवीर चषक तसेच आपण बघू शकता प्रियंकाताई विशाल भुगे यांचं देखील स्वागत करायचं. सन्माननीय मी विनंती करतोय राम चौधरी यांचं देखील स्वागत करायचंय. प्रियंकाताई यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्माननीय राम चौधरी आपल्या शुभ असते. मायेची शाळ प्रेमाचं प्रतीक देऊन त्यांना सन्मान करायचंय. अतिथी देव भव आपण नेहमीच संस्कृती जपत असताना आणि आपला वेळ देऊन या स्पर्धेसाठी आल्यात त्यांचं देखील या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. मॅच कडे आपण जातोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना या ठिकाणी मात्र बघा वेगावरती शॉट जरूर झाले होते पण अवांतर चेंडू चांगली 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 गोलंदाजी पाहायला मिळते ती टाकेगाव संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बघा काही पे निघाय काही पे निशाणा सागर पारदी या फलंदाजाला आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. कारण की शांत आपल्याला क्रिकेट पाहायला मिळते. नाईट रजनी टुर्नामेंट डे नाईट ही स्पर्धा आपण बघू शकतो. सकाळच्या सत्रामध्ये देखील सागरच्या खेळीचं विश्लेषण केलं ना त्याला ही सूट करत नाहीये. कारण की 16 चेंडू 14 धावा सागर असा फलंदाज ना 16 चेंडू मागे 50 ते 40 धावा करू शकतो ही ताकद आहे त्याच्याकडे. म्हणजे ताकद इथं मात्र काय दाखवता येत नाहीये पण गोलंदाजी मित्र म्हणून अचूक आणि खरंच अप्रतिम पाहायला मिळते ती टाकेगाव संघाची. सकाळच्या सत्रामध्ये देखील टाकेगाव संघ गोलंदाजीचं भरणं असणार हा संघ. यावेळेस मात्र चेंडू उडवलाय अळाई चेंडू सरळ आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषे पार खणखणी षटकार. जगवणारे ते माऊले होते जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तो माझा शिवबा होता. अशा महान व्यक्तिमत्वाला माझा त्रिवार मानाचा मुजरा. जातोय मॅच कडे. आता मात्र सागरच्या बॅट मधनं मोठा फटका आलाय. दाफोलकरती धावांचा विचार केला. सोळा धावा आपण बघू शकतो. पुन्हा एकदा बिगिट केलाय. चेंडू हवे ते शत्रक्षक चेंडू मागे येणार झेल टिपणार काय. यस आय विल टेक बॅक टू द पवेलियन सागर नामक फलंदाज.
अडचणी मध्ये सापडतो तो सांगुर्ली संघ इथून जर अडचणी मधून जर बाहेर काढायचा असेल ना तर एक खेळाडूच्या खांद्यावरती आता मात्र तर विनंती करतोय सहकार्य करा ग्रामस्थ मंडळी शिरोडा या सर्वांना विनंती करतोय की आपण जो नितीन वाजेकर त्यांच्या घराच्या इकडे एक रस्ता आहे ना त्या रस्त्याचा वापर करा कृपया करून प्लीज ग्राउंड मधून आता गाड्या घेऊन जाऊ नका कारण की दुपारच्या सत्रामध्ये चालून जायचं आता मात्र जी धूल उडणार ना ती थोडीशी कुठेतरी व्यक्त निर्माण करणार खेळामध्ये तुम्ही प्लीज आम्हाला सहकार्य करा मित्रांनो जाऊया मॅच कडे केतन देशमुख यावेळेस बिगी चेंडू उडवलाय चेंडू हवेत आहे शत्रुरक्षक चेंडू खाली यावेळेस टिप मारका झेल टिपलाय आणि बॅक टू द पवेलियन केतन देशमुख फलंदाज बाद सांगोली संघाच्या खेळामध्ये झाली असेल आपण बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज स्टँड मध्ये पूर्ण सांगोली गाव त्या ठिकाणी मात्र जमलं आहे आणि आता मात्र थोडस कुठेतरी खराब कामगिरी करतोय कारण की असं वाटलं होतं केतन देशमुख याला एक इनिंग बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि अशा वेळेस मात्र आपली विकेट देऊन बसलाय कारण की जर इथे तुम्ही विकेट वरती थांबणार आणि एखादी पार्टनरशिप तुम्हाला ठेवायची होती पण तसं काही करता आलं नाहीये आणि सोप्पा झेल त्या ठिकाणी देऊन बसला आणि बॅक टू द पवेलियन कारण की प्रत्येक चेंडू मागे आता मात्र मोठी धावसंख्येनं खूप गरजेचं असणार आहे कारण की सांगोली संघ अडचणीमध्ये सापडलाय या अडचणीतून कोण बाहेर काढणार हे बघणं गरजेचं असणार आहे नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार अनिकेत पाटील असतील आणि त्याच्या सोबत असतील आता मिलिंद वाघमारे विष्णू बाद झाले सागर बाद झाले आणि त्याच्यानंतर मात्र केतन नामक हे फलंदाज बाद झाले बघा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय तर चला पुढचा मॅच आपण बघू शकतो दादर पाडा विपक्ष अक्षय इलेव्हन कुडावे दादर पाडा आणि अक्षय इलेव्हन कुडावे या दोन संघांच्या संघांना विनंती करतो नाणेफेक करण्यासाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचं तर निश्चितच स्टंपिंगसाठी थर्ड पंचांकडे मागणी केली जाते तर आमचे पंच या ठिकाणी मात्र निश्चितच त्या निर्णयावरती अंमलबजावणी करतील प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा व मान्यवरांचा पुन्हा एकदा या क्रांतीवीर चषकामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आपण पाहतोय विशाल महादेव वाजेकर यांच्या स्मरणार्थ क्रांतीवीर चषक 2023 हा सुरेख पर्व आणि आजची रात्र आपण बघू शकतो कालच्या रात्रीचा विचार केला तर डेरेवली संघाने टॉप पर्यंत मजल मारले आजच्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप फोर पर्यंत मजल मारणार हे देखील बघणं गरजेचं असणार आहे याच्यानंतरचा होणारा सामना अक्षय इलेव्हन कुडावे आणि दादर पाडा या दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्वरित आपण या ठिकाणी यायचंय नाणेफेक करण्यासाठी यावेळेस मात्र फलंदाज बाद विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र कम्प्लीट करतोय गोलंदाज ओंकार नाईक टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो या स्पर्धेची पहिली हॅट्रिक जर कोणी कम्प्लीट केली असेल तर ओंकार नाईक या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी मित्र म्हणेल कारण की फलंदाजाने मोठे फटके मारून देत नाहीये आणि त्याच्यावरती मात्र चालणारी एक तिखट गोलंदाजी पाहायला मिळते ती ओंकार नाईक यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख गोलंदाजी मित्र म्हणेल या शुक्लेची पहिली विकेट हॅट्रिक कम्प्लीट करणारा ठरतोय हा खेळाडू काय गोलंदाजी बघा सांगोली संघाच्या फलंदाजानं जखडून ठेवलंय नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील अमर ठोकल खूप वर्षाचा अनुभव आहे पण या अनुभवाचा वापर करणार का तर आपण टॉस कडे जाऊया तर सन्माननीय मी विनंती करतोय नानासाहेब नांगरे या साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असते दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे पुन्हा एकदा फलंदाज मात्र बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद अक्षय इलेव्हन कुडावे संघ वारंवार पुकारा केला जातोय आपण यायचं ऋषी ठोंबरी असतील आपणास विनंती असेल की या नाणेफेक करण्यासाठी दादरपाडा संघाचा संघ या ठिकाणी आलाय
ज्या मागचा सामना जर आपण बघितला मयुरा इलेवन कन दुसरे संघाचे 10 विकेट्स गेले होत्या त्याच प्रकारचा प्रवास पाहायला मिळतोय की काय सांगोली संघाचा कारण की एका मागे एक मात्र फलंदाज बाद होतात इथं मात्र विचार करायला पाहिजे कशा प्रकारची फलंदाजी करणार पार्टनरशिप बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि अशा वेळेला मात्र कशा प्रकारची फलंदाजी करणार विचार करावा लागणार आहे विचार मनोवय तुम्हाला या सामन्यामध्ये देखील करावा लागणार आहे कारण की धावा करायचा असेल तुम्हाला विकेट देखील ठेवायचे आहेत आणि मोठे फटके देखील मारायचे धावफलकाचा विचार केला सुदर्शन दादा धावफलक धावा आपण बघू शकतो 16 धावा नौका गोलंदाज वापरला जातोय स्वप्नील खार पाटील आपण बघू शकतो कुडावे संघ आपण यायचे नाणेफेक करण्यासाठी प्लीज सहकार्य करा मित्रांनो यावेळेस मात्र बघा मिलिंद पाटील या ठिकाणी बॅट फिरवतात पण बॅटच्या रडार मध्ये काही चेंडू येत नाहीये धाव चेंडूचे सांगता यावेळेस मात्र बघा फुटा फुटा चेंडू होता फायदा उचलता आला नाहीये एक धाव बॅट कट त्याने मात्र पाहायला मिळेल एक धाव काय होते 17वी धाव धावफल करते आपण बघू शकता खराब स्थिती मध्ये येतोय तो सांगोली संघ रविवारचा दिवस आज आपण बघू शकतो शिव जयंती पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी करण्यात आली कालचा दिवस जर आपण बघितला महाशिवरात्री आणि त्याच्या आधीचा दिवस जर आपण बघितला आद्यक्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची पुण्यतिथी आपल्याला पाहायला मिळाली आणि आज मात्र शिवजयंती पाहायला मिळते यावेळेस मात्र बघा दांडी केली आहे फलंदाज बाद रोहित गुलशन का नंबर कुणाकडे आहे गुलशनचा नंबर आहे का त्याच्याकडे यावेळेस मात्र बिगीट केलाय चेंडू हा येते बराच कालावधी नंतर हा येतोय खणखणीत चौकार कुणाल टकले आपण बघू शकतो बऱ्याच काळावधी नंतर हा मात्र मोठा फटका पाहायला मिळाला कुणाल टकलेच्या बॅट मधनं धाव फलकाचा विचार केला अक्षय इलेव्हन कुडावे संघ एकवीस धावा धावफलकरते आपण बघू शकता सहा गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा आपण बघतोय पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न बघू शकतो 38 सर्कल चेंडू जाणार ट्रॅव्हल होणार थोडासा एक धाव कम्प्लीट केली दुसऱ्या धावासाठी सरसावल्यात आणि 2 धावा देखील कम्प्लीट केल्या जातात पण तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी केली जाते रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकता तिसऱ्या पंचांकडे मागणी केली दुसऱ्या धावासाठी सरसावलं होते पण या 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्यात का हे देखील बघणं गरजेचं असणार आहे पुन्हा एकदा एक पुकार देतो अंतिम पुकार असेल अक्षय इलेव्हन कुडावे संघाच्या संगणकाला विनंती असेल की दादरपाडा संघाचा संगणक विलेवरती या ठिकाणी आल्यात तर प्लीज ऋषी ठोंबरे आपणास विनंती असेल की आपण त्वरित या ठिकाणी मात्र यायचं कुडावे गाव म्हटलं तर निश्चित त्या ठिकाणी नाव येतोय आवर्जून शेखर पाटील यांचं नाव तर निश्चितच या ठिकाणी जर उशीर केला तर तुम्हाला पेनल्टी देखील सामोरं जावे लागेल या ठिकाणी पंचांकडे बघू शकता थर्ड पंच निर्णय आपल्यापर्यंत त्वरित पोहोचवतील तर फलंदाज बाद फलंदाज मात्र होतोय बाद बघा आता मात्र जवळजवळ 7वा गडी मात्र बाद होतोय
आता मात्र पूर्णपणे शांतता पसरली. येस, चला आपण टॉस साठी जाऊया. ऋषी ठोंबरे असते, त्याच्यानंतर दादरपाडा संघाचा संघ नाही या ठिकाणी जोडले गेले. आपण साहेबांना विनंती करूया, नानासाहेब नांगरे यांच्या शुभा असते त्या दोन संघादरम्यान नाणेफेक करण्यात येईल. एका बाजूला कुडावली संघ तर दुसऱ्या बाजूला दादरपाडा संघ, ह्या दोन संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. किती वर झाला? चार वर झाला. चार वर म्हणजे किती माहिती नवीन नव्हती. तर दोन संघादरम्यान नाणेफेक झाली आणि नाणेफेक जिंकली ती अक्षय इलेव्हन कुडावे संघाने. आपला निर्णय का असेल थोडीत आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर येणारी 24 चेंडू गरज असणार आहे ती 23 धावींची. खराब कामगिरी मी तर म्हणेल ती झाली आहे ती सांगोली संघाची. तर 23 धावा धावींची गरज असणार आहे ती टाकीगाव संघाला. फलंदाजीचं भरणं देखील प्रपंजन असतील, त्याच्यानंतर नियाल नाईक असतील, ओमकार असतील, खूप चांगले फलंदाज त्यांच्या डगआउट्स मध्ये देखील असतील. तर सांगोली संघाची गोलंदाजी भक्कम मात्र करावी लागणार आहे. या धावा जर डिपेंड करायच्या असतील तर टाकीगाव संघ आपण बघू शकतो चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप लांबचा प्रवास पार करून या ठिकाणी आले जरूर आणि त्या प्रकारचा खेळ देखील पाहायला मिळाला. तसेच मी विनंती करतोय अमर भोपी देखील असतील यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल. आणि जे कोणी लाईव्ह बघतील पूर्ण जे पब्लिक लाईव्ह ज्या टुर्नामेंटचा आनंद घेतात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांचा आपण धन्यवाद देऊया. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण बघू शकता. एका बाजूला प्रपंचन तर दुसऱ्या बाजूला निहाल नाईक नामक आपण बघू शकता. चेंडू द्यायचा मैदानामध्ये येणारे 24 चेंडू 23 धावींची मात्र गरज असणार आहे. एका चेंडू मागे एक एक धाव जरी आली तरी सुद्धा सामना विजय होऊ शकतो. तर भूषण पाटील जर कुठे असेल तर आपण त्वरित समालोचन कक्षेमध्ये यायचंय. नाणेफेक जिंकले पुढच्या सामन्याची ती अक्षय इलेव्हन कुडावे संघ. आपला निर्णय का असेल त्वरित त्याच्यावरती अंमलबजावणी करायचे. चार षटकांचे सामने आपण बघू शकता. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना आपल्या भेटीसाठी येईलच पण आता चालू असणारा सामना एका बाजूला आपण बघू शकतो टाकीगाव संघ तर दुसऱ्या बाजूला सांगोली संघ. नाणेफेक जिंकली होती टाकीगाव संघाने. प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं त्या सांगोली संघाला. सांगोली संघाचा विचार केला सुरुवात तर पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला होता पण त्याच्यानंतर मात्र खराब कामगिरी मित्र म्हणून पाहायला मिळाली. पण अशा वेळी
सामना संपला नाहीये, सामना अजून देखील बाकी आहे। ज्या प्रकारे टाकेगाव संघाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली ना, त्याच्यापेक्षा जर अजून जर चांगली गोलंदाजी झाली तर या मॅच मध्ये येऊ शकतो। तर सांगोली संघ संघर्ष करावा लागेल, संघर्ष जर केला नाही तर तुम्हाला मॅच मधून पूर्णपणे बाहेर जावं लागेल। गोलंदाज वापरला जातोय अमर माटे नामक गोलंदाज, खूप मोठा अनुभव क्रिकेटच्या पटलावरती आणि तोच गोलंदाज सज्ज होणार। यावेळेस मात्र चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, सरळ चेंडू येतोय, विष्णू चेंडू खाली बॅक टू द पवेलियन, फलंदाज होतोय बाद, पहिला गडी मात्र गारद। असं वाटलं होतं सरळ चेंडू जातो की काय सीमारेषा पार, पण यावेळेस मात्र समीकरण थोडस चुकीचं पाहायला मिळाला आणि ज्या विकेटची गरज होती तो फलंदाज मात्र बाद होतोय। निहाल नाईक नामक टाकेगावचा स्टार खेळाडू, त्याच्या नावावरती मात्र चार बाईक्स आहेत, अशा फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश आलाय बॅक टू द पवेलियन। आता मात्र विचार करावा लागणार आहे, समीकरण येऊन टेकलं येणारे 23 चेंडू 23 धावांची गरज असणार आहे। 23 चेंडू 23 धावा आपण बघू शकतो आणि घरच्या मैदानावरती देखील प्रेक्षकांची गर्दी आज मात्र आपल्याला पाहायला मिळते। मांडण्यावरती गेल्या ठिकाणी जमल्यात त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असेल आणि या तमाम क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून क्रांतीवीर चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल। पहिल्या चेंडूवरती आली मोठी विकेट, ज्या विकेटची गरज होती ती विकेट या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली। बॅक टू द पवेलियन आपण बघितलं, निहाल नाईक पहिल्याच चेंडूवरती मनसुक्ता होता मोठा फटक्याचा, फटका फसला गेला आणि सोपा झेल त्या ठिकाणी टिपला गेला विष्णूच्या माध्यमातून। दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज नौका गोलंदाज, नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील। उमेश जोशी नामक आपण बघू शकता। यावेळेस मात्र स्कोअर पुरता चेंडू होता, या ठिकाणी मात्र बघा जर फेकी जर अचूक असतील तर परतावा लागला असता, लेग बाईकच्या स्वरूपात एक धाव येते। यावेळेस मात्र बघा फटका चांगला आहे, फेकी थोडीशी अचूक पाहिजे, पंचांकडे अपील देखील केली जाते। तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे, तर जाऊया तिसऱ्या पंचांकडे काय निर्णय येत होते। तर निर्णय येतोय नॉट आउट, म्हणजे एक धाव कम्प्लीट केली जाते। उमेश जोशी आपण बघू शकतो, उमेश आणि प्रपंचन ही जोडी आपल्याला पाहू शकतो। एका बाजूला प्रपंचन, दुसऱ्या बाजूला उमेश जोशी नामक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या उंबरट्यावरती आपण बघू शकतो। गोलंदाज खूप मोठा अनुभव, एक्सपिरियन्स इज द व्हेरी गुड टीचर क्रिकेटच्या पटलावरती आपण ज्याला म्हणतो। यावेळेस मात्र केले दांडी केले गुल फलंदाज बाद। यावेळेस मात्र बघा दुसरा फलंदाज मात्र बाद होतोय, ज्याच्या गोलंदाजीची गरज आहे आणि तीच गोलंदाजी मात्र करत असताना गोलंदाज अमर माटे नामक आपण बघू शकता। इथं मात्र पत्तीचा प्रवास पुन्हा एकदा खराब कामगिरी मी तर म्हणेल। एक धाव आले, धावफलकाचा विचार केला सुदर्शन दादा, धावफलकरची धावा बघू शकतो, दोन धावा आपण
मोठी धावसंख्या नाहीये, समोर धावसंख्या करायची 23 आणि फलंदाज बाद झाले 2, दाफलकरची धावा देखील आल्या 2. पहिले षटक मार्गस्थ, पिवनचं पहिलं षटक आपण बघू शकता. नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. स्वप्निल खार पाटीलला मग फलंदाज आपण बघू शकतो स्ट्राइक एंडला. आता मात्र इथून मात्र डाव सावराव लागणार आहे आपल्याला. 2 फलंदाज बाद झालेत. यावेळेस मात्र कार्पेट साले चेंडू खेळला. सरळ चेंडू होतोय, सरळ छत्रक्षक चेंडू मागे येणार. सुरेख छत्रक्षक त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते. 3 धावा धावफळकरती लागवल्या जातात. पहिलं षटक मार्गस्थ असताना मॅनेटरी बावर प्लेचा पहिले षटक हाताळण्यासाठी आले होते अमर माटे. खूप मोठा अनुभव क्रिकेटच्या पटलावरती आणि तोच अनुभव या ठिकाणी मात्र दाखवत असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र सर्व फटका आलाय. छत्रक्षक चेंडू मागे, धोका सांभाळू शकतो. फेकी जर अचूक असती तर परतावं लागलं असत प्रपंजन यांना. एक धाव पूर्ण केली जाते. 4 धावा धावफळ करते आपण बघू शकतो. स्पीड अप करायचे. चला येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असणार आहे. 18 चेंडू 19 धावींची मात्र गरज असणार आहे. तर विनंती करतोय सामान्य अमर भोपे असतील, पवन टकले असतील, गिरीश माडिक असतील, अंकुश ठाकूर असतील, या सर्वांना विनंती करतोय की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचं. अमर भोपे असतील, अंकुश ठाकूर असतील, राजेश म्हात्रे आपण त्यांना घेऊन यायचंय समालोचन कक्षामध्ये. गिरीश माडिक असतील त्यांना घेऊन या. या ठिकाणी मात्र मॅचचा आनंद घ्यायचा बसून अमर भोपे देखील असतील. आपले जवळचे मित्र गिरीश माडिक, एबन क्वालिटीची जोडी आपण बघू शकतो गिरीश माडिक आणि राजेश म्हात्रे. तर जाऊया मॅच कडे, स्पीड अप करा विनंती करतोय. अठरा चेंडू 19 धावींची मात्र गरज असणार आहे. येणारे 18 चेंडू 19 धावा निर्णायक षटक. या षटकामध्ये जर एका दुसरी विकेट जर आली ना तर पूर्णपणे मॅच मध्ये येऊ शकतो. तर सांगुर्ली संघ संघर्ष करावा लागेल तुम्हाला. प्रत्येक चेंडू मागे एक तिखट मारा मात्र करावा लागणार आहे. गोलंदाज सज्ज, मिलिंद नामक आपण बघू शकता. यावेळेस मात्र बघा वेगावरती सॉर जरूर होता. सरळ चेंडू भिडकवला, सरळ चेंडू येणार उचलणार. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक्स्ट्राच्या रिझम मध्ये एक धाव. आता एकी जरी धाव आली ना तरी सुद्धा मॅच मध्ये येईल. तर टाकेगाव संघ अजूनपर्यंत काय बिघडला नाहीये. सामना दोन्ही संघाच्या बाजूनं बॅलन्स आहे. एखादी मोठी विकेट आणि एखादा मोठा फटका या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. स्वप्निल खार पाटील आपण बघू शकता. यावेळेस मात्र मोठा फटका आला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझम मध्ये. छत्रक्षक तैनात आहे. चेंडू उचलणार, फेकणार. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. आता मात्र एक धाव मात्र सोन्यासारखी असणार आहे ती टाकेगाव संघासाठी आणि तेवढंच इम्पॉर्टंट असणार आहे ती सांगुर्ली संघासाठी देखील. जसा सोन्याचा भाव चढलाय ना तसा या सामन्याला देखील भाव चढलाय आणि त्या धावांचा देखील तेवढा माग पाहायला मिळतील. कारण की येणारे उर्वरित चेंडू मागे मात्र गरज असणार आहे. सतरा धावींची अद्याप देखील गरज असणार आहे.
गोलंदाज सज्ज होणार बघू शकतो आपण मिलिंद। यावेळेस मात्र बघा काय गोलंदाजी आहे, सरळ चेंडू जातो यशवच्या हातामध्ये, निधाव चेंडूची सांगता होते, एक एक निधाव चेंडू मात्र संजीवनी देऊन जाणार तो सांगोली संघासाठी। काय गोलंदाजी करतोय बघा, ज्या प्रकारे अमर माटे नामक या गोलंदाजाने गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना मिलिंद नामक। यावेळेस मात्र इनस्विंग पहिला चेंडू, यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे, बॅक टू द पवेलियन, फलंदाज मात्र बाद होतात। ज्या विकेटची गरज होती, प्रपंच नामक फलंदाज स्टार खेळाडू टाकी गावचा बॅक टू द पवेलियन, आणि ज्या विकेटची गरज होती सांगोली संघासाठी बघा काय सामना पाहायला मिळतोय। एका बाजूला सांगोली संघ तर दुसऱ्या बाजूला टाकीगाव संघ, कोण वर्चस्व गाजवणार? इथं मात्र लो स्कोरिंग मुकाबला पाहायला मिळतोय, कोण वर्चस्व गाजवणार? यावेळी मात्र बघा काय गोलंदाजी करतोय गोलंदाज मिलिंद नामक। ज्या षटकाचा विचार केला अद्याप पर्यंत चेंडू फेकल्या चार आणि धावा दिल्यात मात्र दोन। सात हवा आपण धावफळ करतो बघू शकतो, उर्वरित चेंडू मागे अजून गरज असणार आहे ती 17 धावांची। स्ट्राइक एंडला नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील। ओंकार नाईक नामक गोलंदाज काय गोलंदाजी फेकतोय बघा, गोलंदाज मिलिंद वाघ मारायचं जणू काय आग ओकतोय की काय या नाईट रजनीमध्ये। यावेळेस मात्र बघा गुडलंबदीवरती चेंडू स्पॉट झाला, चेंडूने उचली घेतली आणि सरळ चेंडू जाऊन मिसवला तो यष्टीरक्षक केतन देशमुखच्या हातामध्ये। पुन्हा एकदा निधाव चेंडू, प्रत्येक निधाव चेंडू हा दडपण निर्माण करेल तो टाकीगाव संघाच्या डोक्यावरती, पण हा दडपण सावरेल का? ओंकार नाईक नामक फलंदाज फुलटॉन चेंडू आहे, सरळ चेंडू आलाय, शतरक्षक चेंडू मागे येणार, चेंडू उचलणार, फेकणार, फेकी चांगली पाहिजे का? पण बॅक टू द पवेलियन यात हवेची गरज होती का? प्रेशर निर्माण झालं होतं आणि तीच विकेट मात्र पाहायला मिळाली, फलंदाज मात्र बाद होतात। उमेश जोशी नामक फलंदाज बॅक, स्वप्नील खारपाटी माफ करा। आता मात्र बघा काय प्रेशर पाहायला मिळतोय, हृदयाचे ठोके देखील वाढले असतील दोन्ही संघाच्या बाजून। सामना संपला नाहीये, सामना बॅलन्स आहे, संघर्ष करावा लागणार आहे। इथून जो संघर्ष करेल ना त्याची मात्र विजय होईल आणि तोच या स्पर्धेमध्ये टिकून राहील। चांगला खेळ मात्र करावा लागणार आहे, कारण की तुम्हाला बोलतो ना प्रत्येक वेळेस मात्र तुम्हाला शून्यतून बिल्डअप करायचं असेल ती पार्टनरशिप या ठिकाणी मात्र बिल्डअप करणार का तो टाकीगाव संघ। सात धावा दाखल करते आपण बघू शकतो, अजून देखील गरज असणार आहे ती 12 चेंडू आणि 16 धावांची। ऋषी घरत, ऋषी पारदे हा गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आलाय, स्वतःचं पहिलं व सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय। गोलंदाज अतिशय कंजुसीची गोलंदाजी अद्यापर्यंत दोन गोलंदाजाची बघितल्या, तिसरं षटक मात्र मार्गास्थ लागतंय। पहिला चेंडू समोर फलंदाज असेल टाकीगाव संघाचा, आपण फलंदाज बघू शकतो। यावेळेस चेंडू हवेत, फटका फसलाय, यावेळेस बॅक टू द पवेलियन, मैदानाच्या आतमध्ये घडतो काय? मोठ्या फटक्यांची गरज आहे का? डगआउट मध्ये येणाऱ्या प्रत्येक खेळाडूला विचारा, मोठ्या फटक्यांची गरज होती का प्रीतम? ज्या ठिकाणी सामना जर बघितला ना 24 चेंडू 23 धावांची गरज होती, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे जरी एक एक धाव आली असती ना तरी सुद्धा सामना विजय होऊ शकतो। तर टाकीगाव संघ सामना संपला नाहीये पण काय कमबॅक केलाय तो सांगोली संघानं कौतुक करेल सांगोली संघाचं मी तर नक्कीच। मनोज बघायला गेलं तर खूप चांगली गोलंदाजी केली, अद्यापर्यंत तिसरा गोलंदाज आलाय, त्याने सुद्धा पहिल्या चेंडूवरती आपली चमक मात्र उमटवून दाखवली। खेळ खेळणे का मजा तभी आता है दोस्तों जब जिंदगी दाव पर लगे, आता मात्र जिंदगी दाव वरती लागले, दोन्ही संघांचे प्रयत्न अतोनात होत आहेत,
कुठेतरी टाकेगाव संघ मात्र कुठेतरी कमी पडताना दिसतोय, सांगुर्ली संघ मात्र कमी स्कोर असताना सुद्धा आता वर्चस्व गाजवताना दिसतोय मनोज। कारण की आपण नेहमीच बघतो ना प्रीतम लो स्कोरिंग मॅच, नेहमीच हाय व्होल्टेज मुकाबला ज्याला आपण म्हणतो ती मॅच आपल्याला पाहायला मिळते। जाऊया ऋषी पारदी आपण बघू शकता उभरता सितारा सांगुर्ली गावचा अमर माटेंच्या यांच्या नेतृत्वाखाली मात्र खेळत असताना आणि काय मात्र या टीमने गोलंदाजी करतोय बघा गोलंदाज सज्ज। त्यावेळेस मात्र बघा लाईन लेंथ पाहावी लागेल, एक एक धावेला खूप इम्पॉर्टंट आहेत, जसा सोन्याचा भाव तसा धाव संख्येला देखील भाव असणार आहे। बघा धावसंख्येचा विचार केला तर पिंटू डीजे जर कुठे असेल ना आपण पोहित समजण्याच्या कक्षात संपर्क साधायचा आहे। आठ धावा आपण बघू शकतो तिसरं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, चेंडू हवेत सागर पारदी चेंडूच्या खाली चुकी करणार नाही आणि चुकीला माफी नाही, बॅक टू द पलम फलंदाज बाद। प्रीतम सामना होता कुठे, सामना आला कुठे, कशा प्रकारे ज्या प्रकारे शर्डा रंग बदलतो ना त्याच प्रकारचा सामना पाहायला मिळतोय। गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे म्हणून अंडर 19 चा गोलंदाज आहे असा प्रेशराइज सामन्यामध्ये सुद्धा काय दमदार गोलंदाजी केली। पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला, त्यानंतर चेंडू खराब आला परंतु त्यानंतरच्या चेंडूवरती लगेच कमबॅक मिळवला आणि परत एक विकेट मिळवला, दोन गडी मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवले टाकेगाव संघाचे। एक चांगली धारदार गोलंदाजी बघायला मिळते, जशी गोलंदाजी केली होती अमर माटे आणि त्यानंतर आलेला मिलिंद वाघमारे या गोलंदाजाने त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज ऋषी पारदी। गोलंदाज नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील। प्रणित पाटील इनिंग सावरावी लागणार आहे, तुम्हाला पार्टनरशिप बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे। यावेळेस मात्र हा ट्रॅकर पद्धतीचा चेंडू होता, वेगावरती स्वार झाले होते, मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये। प्रीतम मित्र म्हणे क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नेहमीच खेळावं लागणार आहे, कारण की इथं मोठ्या फटक्यांची गरज नव्हती। तुम्ही जर कार्पेटच्या सहाय्याने जरी फटकेबाजी केली असती ना तरी सुद्धा तुम्ही जवळ आला असता, कारण की प्रत्येक खेळाडू हा चूक करून बसला आणि मॅच मध्ये मात्र कमबॅक करतोय तो सांगोली संघ। कारण की लाईट बंद करायची धन्यवाद। जाऊया मॅच कडे, उर्वरित चेंडू मागे गरज असणार आहे ती 15 धावींची। यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहावी लागेल, अवांतर चेंडू या ठिकाणी दर्शवतात। धावफलकाचा विचार केला सुदर्शन दादा, धावफलकाची धावा आपण बघू शकतो, 9 धावा समीकरण बदललं, येणारे 9 चेंडू आणि गरज असणारे 14 धावींची। सामना संपला नाहीये, सामना अजून देखील बॅलन्स आहे, पण कोण जिंकणार, जो चांगला खेळ करेल तो या मॅच मध्ये जिंकू शकतो। म्हणूनच सामना कोणी जिंकू दे परंतु प्रेक्षकांची मन मात्र जिंकले त्या दोन्ही संघाने। ऋषी पारदी तयार होईल गोलंदाजीसाठी, अट्रॅकर पडला चेंडू, चेंडूला पिटकावून दिले मिडवे क्षेत्रामध्ये, पुन्हा एकदा तेच क्षेत्र निवडलं, तोच खेळाडू आणि तोच क्षेत्र रक्षक, पुन्हा एकदा तीच परिस्थिती, बॅक टू पवेलियन जाईल आल्या पावली माघारी डीजे। काय मात्र बघा काय गोलंदाजी, मी तर म्हणे कौतुक करायला पाहिजे का सांगतो प्रीतम, कारण की ज्या वेळेस हाय स्कोरिंग असते ना तेव्हा कोणता पण गोलंदाज कशा प्रकारची पण गोलंदाजी करो त्याला इम्पॉर्टंट देत नसतं, पण ज्यावेळेस लो स्कोरिंग असते ना त्यावेळेस मात्र खरी कसोटी असते ती गोलंदाजांची आणि त्याच प्रकारची गोलंदाजी मित्र म्हणून झाली। नक्कीच मनोज बघायला गेल्यानंतर फलंदाजी करताना जरी कमकुवतपणा भासली असली तरी पण आम्ही गोलंदाजी मध्ये कुठेही कमकुवतपणा दाखवणार नाही, हे दाखवताना दिसतंय तिन्ही गोलंदाज। लहरस डरकर नाही किंवा पार नाही होती और कोशिश करणे वालों की कभी हार नाही होती, आता मात्र कोशिश चांगले प्रकारात होते आणि यश सुद्धा वाटायला येताना दिसते सांगुर्ली संघाच्या। तर निजात म्हणतो ना तुमचा टीम वर्क विजन आणि मिशन हा जर असेल ना तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि टीम वर्क या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय। सागर पारदीचं कौतुक करायला पाहिजे, बॅक टू बॅक दोन झेल टिपल्यात त्या क्षेत्रक्षकांना आणि गोलंदाज मात्र बघा काय गोलंदाजी करतोय ऋषी पारदी नामक, येणारे 8 चेंडू आणि गरज असणार आहे 14 धावींची। पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहावी लागेल, या ठिकाणी मात्र नो चेंडू दर्शवलाय, नो चेंडू फ्रीट असणार या चेंडूवरती, एक धाव त्या ठिकाणी मिळते। निश्चित धावफलकाचा विचार केला, एवढेच येणारे चेंडू मागे गरज असणार आहे आता मात्र 13 धावींची। 8 चेंडू 13 धावा, सामना संपला नाहीये जर विचार केला टाकेगाव संघाचा तर फलंदाज मात्र बाद झाले।
सात गड़ी मात्र बाद टाकेगाव संघाचे तीन विकेट जर आल्या जिंकू शकतो। पुन्हा एकदा लाइन प्लेन आता मात्र कुठेतरी दिशा भरकटताना दिसते। एक धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळते। समीकरण बदललं, येणारे आठ चेंडू बारा धावींची गरज, गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे। फ्रीट अजून देखील बाकी असणार या चेंडूवरती। पहिले चेंडू काय अप्रतिम टाकले होते या ऋषी पारदे गोलंदाजांनी, परंतु आता कुठेतरी दडपण मैदानामध्ये दिसतंय ऋषी पारदे याच्या खांद्यावरती, कारण की सामना तेवढा मोठा आहे, शृंखला तेवढी मोठी आहे। दडपण हे असणारच, अंडर 19 चा गोलंदाज आहे, परंतु टीमने सुद्धा त्याला समजून घेतलं पाहिजे। परंतु यानंतर कसा प्रकारे कमबॅक करणार ऋषी पारदे या गोलंदाज। ट्रॅकर पद्धती चेंडू, चेंडू परफ्युम डिलिव्हरी सरळ जाऊन विसावली आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती झाली आहे। काही गोलंदाजी करतोय मात्र बघा गोलंदाज ऋषी पारदी नामक समोर फलंदाज थोडी ताकदीचे आहेत। समोरच्या फलंदाजा विचार केला, प्रतीक कोहली नामक आपण बघू शकतो। सात चेंडू बारा धावा, सात बारा का बारा सात, मात्र कोण या ठिकाणी मात्र जिंकणार? सात चेंडू मध्ये जर बारा धावा केल्या तर टाकेगाव संघ विजय होऊ शकतो। स्पीडअप करायचं विनंती करतोय फलंदाजी करणारा संघ, टाकेगाव संघ। येणारे सात चेंडू बारा धावींची गरज, मोठा फटका आला मॅच ला कलाटणी आणि मॅच मध्ये मात्र येऊ शकतो टाकेगाव संघ। पुन्हा एकदा लाईन पावी लागेल खराब, आता मात्र कुठेतरी डोकेदुखी ठरतोय। जवळ जवळ या षटकाचा विचार केला, चेंडू फेकल्यात या गोलंदाजानं, दहा चेंडू मात्र फेकल्यात, म्हणजे चार चेंडू एक्स्ट्रा फेकल्यात। प्रथम मनुष्य बघायला गेला ना तर फक्त एक्स्ट्राच्या स्वरूपात रन दिलेत, ते म्हणजे नो आणि व्हाईटचे रन्स मात्र ऋषी पारदे याने खर्च केलेत। बॅटच्या सहाय्याने मात्र अद्यापर्यंत कोणती धाव मात्र दिली नाही ऋषी पारदे या गोलंदाजांना। निश्चित काय गोलंदाजी, आता मात्र चेंडू उडवला आहे, चेंडू हवेत आहे, झेल टिपणार का? ह्या वेळेस मात्र चुकी झाली आहे, चुकीला माफी नाहीये, खराब कामगिरी त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली। तीन धावा कम्प्लीट, चौथ्या धावेसाठी सरसावल्यात आणि इथे मात्र फलंदाज बाद झाल्यात। तीन धावा आल्या, त्या तीन धावा किती इम्पॉर्टंट होत्या प्रीतम, कारण की झेल सुटला, झेल सोडल्यानंतर आलेल्या तीन धावा बोनसच्या स्वरूपामध्ये आणि संजीवनी देणार ते टाकेगाव संघाला। मनुष्य बघायला गेलं ना तर गोलंदाजाने आपले पूर्ण एफर्ट्स लावले होते, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये। जर का क्षेत्ररक्षकाची साथ मिळते तर या तीन धावा वाजता तर कुठेतरी संघ वर्चस्व गाजू शकत होता। एक सुस्थितीमध्ये गेला असता संघ, संध्याकाळचं सत्र या सत्रामध्ये धावा काढणे मनुष्य तितकं सोपं नाहीये, पण आता त्या तीन धावा कितपत मागण्या ठरणार सांगोली संघाला हे येणाऱ्या षटक मध्ये समजणार आहे सर्व प्रेक्षकांना। शेवटचं षटक असणार आहे प्रथम, जर आपण कालच्या रात्री जरी विचार केला ना, ज्यावेळेस तुम्ही अंडर लाईट जेव्हा खेळता हॉलिजनच्या माध्यमातून, त्यावेळेस तुम्हाला गोलंदाजीचा हे नेहमीच वर्चस्व गाजत असतात आणि खरी कसोटी लागते ना ती फलंदाजांची कसोटी लागते। आणि मी तर म्हणजे हा जो झेल सुटला ना, झेल सोडलाय की मॅच सोडलंय, आता मात्र इथून जर मॅच जिंकली ना टाकेगाव संघ, धावफळकरची धावा लगावल्या गेल्या, तब्बल धावा आपण बघू शकतो, 15 धावा आपण बघू शकतो। सहा चेंडू आठ धाव्यांची गरज असणार आहे, आठ विकेट गेल्यात, दोन विकेट जर आल्या तर सामना जिंकू शकतो सांगोली संघ। मनोज जर बघितलं असेल तर ती कॅच पकडली असती तर नववा विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला गेला असता, म्हणजे एकच विकेटची गरज राहिली असती। सामना जवळपास 70% ओपन झाला असता सांगोली संघासाठी, तरी सुद्धा मी म्हणेल सामना अजून देखील संपला नाहीये। 50-50 बॅलन्स सामना आहे, करो या मर डू आर डाय ही मॅच, या मॅच मध्ये कोण वर्चस्व गाजवणार। आणि निश्चितच या ठिकाणी मात्र माहिती पुरवली देखील जाते, आठ मॅची जे काढले तर सागर पारदी या खेळाडून फलंदाजी मध्ये चाचणीची कामगिरी करता आली नाहीये, गोलंदाजी वरती चांगली कामगिरी करणार का? येणारे सहा चेंडू आठ धाव्यांची गरज, स्ट्राईक एंड ला फलंदाज बघू शकतो। त्यावेळेस मात्र ब्लॉक आउट करतो चेंडू, त्यावेळेस मात्र बघा एक धाव त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाते, क्षेत्ररक्षण चांगलं आहे, एकेरी जरी धाव आली तरी सुद्धा काय बिघडणार नाहीये, एकाच दुसरा मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे प्रीतम।
नक्कीच बघायला गेल्यानंतर एक डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल टाकीगाव संघाला, एकच मोठा फटका प्रेशर निर्माण करेल सांगोर्ली संघाला. मॅच अजून कुठे गेली नाही, मॅच मध्ये रंगतता निर्माण होते, प्रेक्षकांची मन मात्र पूर्णपणे जिंकलेत या मॅचने मनोज. तर निश्चित प्रथम जर मोठा फटका आला मॅचला कलाटणे आणि मॅच मध्ये इन करू शकतो तो टाकीगाव संघ. पण गोलंदाजी मी तर म्हणेल सागर पारधी सांगोली गावचा अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र बघा चेंडू घडलं काय, गरज होती का अमर दादा, गरज होती का, घडलं काय, येणारे पाच चेंडू सहा धावींची मात्र गरज. प्रीतम काय गरज होती, जरी जर चेंडू फेकला असता निधाव चेंडू जरी आला असता पण जर तरला महत्व नाहीये. मनुष्य बघायला गेल्याने विनाशकारी विपरीत बुद्धी मानावी लागेल, कारण की कुठेतरी अवबुद्धी घडली ती म्हणजे सागर पारधी या स्वतः संघनायक आहे. संघनायकाची भूमिका पार पडत असताना मात्र कुठेतरी नकळत ही चुकी घडली आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्रीडचा चेंडू असणार आहे. या फ्रीडच्या चेंडूवरती कशा प्रकारे सामना करेल गोलंदाजी मार्गावर ऑन ट्रॅक वरती असणार आहे गोलंदाज सागर पारधी. बोलतात ना घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, पण आता मात्र कशा प्रकारची कामगिरी करणार फ्रीड असणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका येणार का. यावेळेस मात्र बघा काय गोलंदाजी करतोय. एक एक धाव किती इम्पॉर्टंट आहे क्रिकेटच्या पटलावरती. आता मात्र विचार करावा लागणार आहे येणारे चार चेंडू आणि सहा धावींची गरज. एक मोठा फटका गोलंदाजी बघा अप्रतिम डिलिव्हरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळली सागर पारधीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज. यावेळेस चेंडू उडवलाय चेंडू हवेत आहे शत्रक्षक चेंडू मागे झेल टिपणार का. पुन्हा एकदा सोप्पा झेल जमिनीला ताण. घडलं काय चुकीला माफी नाहीये. मॅच सोडले की काय, कॅच सोडले का मॅच सोडले. नेहमीच क्रिकेटच्या पटलावरती म्हणतात ना टेक द कॅच आणि विन द मॅच. कॅच पकडा आणि जिंका क्रिकेटचा खेळ. प्रथम काय म्हणशील खरंच बघायला गेलं ना तर एका पाठोपाठी दुसरी कॅच सुटली आणि मात्र संघ खूप अडचणीमध्ये आला आता सांगोर्ले संघ. कारण की मनोज बघायला गेला ना तर या दोन कॅचेस पकडले असता तर आता संघ ऑलआउट झाला असता आणि मात्र विजय मात्र सांगोर्ली संघाच्या वाटेस आला असता. परंतु अजूनही मॅच बॅलन्स आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना तोपर्यंत आपण सांगू शकत नाही सामना कोण जिंकू शकतो. सामना खूपच रंगतदार होतोय, प्रेक्षकांची मन पूर्णपणे जिंकलेत. सागर पारधी मात्र चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकाची साथ मात्र लाभत नाही. ती जर का साथ लाभली क्षेत्ररक्षकाची तर मात्र आज सामन्यामध्ये पकड निर्माण करू शकत होता. तीन चेंडू चार धावा, तीन चेंडू चार धावा, सामना बॅलन्स आहे. गोलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षकामध्ये साथ द्यावी लागेल तुम्हाला. प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला स्वतःला झोकावं लागेल जिंकायचा असेल तर. पण इथून मात्र फलंदाज आपण बघू शकाल शुभम नाईक याला मात्र आता स्वतःच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागणार आहे. येणारे तीन चेंडू चार धावींची गरज, एका फटक्याची गरज आहे आणि इथून सांगोर्ली संघाला दोन विकेटची गरज आहे. सागर पारधी मात्र चांगली गोलंदाजी करतोय पण साथ लाभत नाहीये, चुका करतोय, वारंवार चुका केल्या जातात क्रिकेटच्या पटलावरती. चुका या आपल्याला सामन्यातून बाहेर टाकू शकतात पण त्याच प्रकारची मात्र आता बघा विचार करावा लागतोय. प्रेक्षकांची नजर देखील ह्याच सामन्या लागत प्रीतम, कारण की सामना जर बघायला गेलो 24 चेंडू 23 धावींची गरज असताना संघर्षमय या ठिकाणी मात्र खेळ पाहायला मिळतोय. तो सांगोली संघाच्या बाजूने अजूनपर्यंत देखील सामना सोडला नाहीये. येणारे तीन चेंडू आणि चार धावींची मात्र गरज असणार आहे स्ट्राईक एंडला शुभम नामक. यावेळेस मात्र फुलटा चेंडू, चेंडू हवेत स्वतः शत्रक्षक चेंडू मागे. येस आय विल टेक. आता मात्र फलंदाज बाद. मनुष्य बघायला गेला ना तर आता मात्र झेल पकडलाय आणि नववा हादरा लागलाय. एक शेवटचं विकेट बाकी असणार आहे, दोन चेंडू चार धाव्यांची गरज असणार आहे. सामना खूप रंगतदार होतोय. आता या सामन्यामध्ये जिंकणार कोण, सांगोर्ली संघ जिंकणार की टाकेगाव संघ जिंकणार? तर त्या दोन झेल पकडल्या असत्या जर तरला महत्व नसतं, त्या पकडल्या असत्या की नसत्या पकडल्या. परंतु आता येणारी वेळेमध्ये काय करावं लागेल, वर्तमानामध्ये काय करावं लागेल, दोन चेंडू मध्ये चार धाव डिफेन्स करायचे आहेत. तर निश्चितच आपण त्याला म्हणतो प्रेझेंट ऑफ माइंड. लास्ट विकेट असणार आहे, इथून शेवटची विकेट असणार आहे, एकच विकेट असणार आहे, नववी विकेट. थर्ड अंपायर ची मागणी केली आहे, चेक करायचं आहे. प्रेक्षक
थर्ड अंपायर सर बघतात सांगतील डिसिजन येईल डिसिजन चेक करतात डिसिजन येईल लीगल डिलिव्हरी आहे लीगल डिलिव्हरी आहे प्लीज सहकार्य करा कारण की हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय कारण की प्रेक्षक देखील गर्दी पाहायला मिळते एका बाजूला टाकेगाव संघाच्या देखील त्याच्या टोके वाढलं दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं सांगली संघाच्या देखील टोके वाढलं कारण की मॅच ज्या प्रकारची पाहायला मिळते ना कारण की येणारे दोन चेंडू एका विकेटची गरज आहे दोन चेंडू चार धावा दोन तर चार धावा जर कम्प्लीट केल्या तर विजय मिळू शकतो तो सांगूर टाकेगाव संघाला तर चार धावा जर डिपेंड केल्या तर विजय होऊ शकतो सांगोली संघ येणारे शेवटचे दोन चेंडू वरती धावा चार करायच्या चार धावा होणार का कि डिपेंड करणार सागर पारदी आपण बोलून उंबरडरती बघू शकतो दोन चेंडू आणि चार धाव्यांची गरज आहे सामना मात्र पूर्णपणे रंगतदार होताना दिसतोय आता काय करणार सागर पारदी कशा प्रकारे गोलंदाजी करणार इनॅट नंबर 11 चा फलंदाजी करतोय परफ्यूम डिलिव्हरी अतिशय बॅड आणि मात्र फलंदाज बाद ऑल आउट होतोय संघ विजय प्रस्थापित केलाय पूर्णपणे सांगोरली संघाने विजय प्रस्थापित केला या सामन्यामध्ये काय चित्त ठरावक सामना मनोज बघायला मिळाला मी तर म्हणेल अक्षरशः निश्चितच वाईल्ड कार्ड एंट्री ज्यांना मिळाली कारण की यांच्या सांगली संघाच्या जागेवरती ओव्हर संघ होता रोहित आणि त्याच्यानंतर एंट्री भेटली आणि काय गोलंदाजी मी तर म्हणून झाले टीम वर्क या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला जल्लोष पाहायला मिळतोय टाकेगाव संघ खूप चांगला खेळ पाहायला मिळाला तुमच्या माध्यमातून पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी तुमची फलंदाजी कमी पडली आणि तुम्हाला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आपण या ठिकाणी आलात आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतो निमित्त आम्ही तुम्हाला सहकार्य करूच आणि तुम्ही देखील आम्हाला सहकार्य केलं धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि जाऊया आपण सांगू संघ